आपण आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जुनं नाव आहे इंग्लंडच्या राणीच्या नावानी आहे व्हिक्टोरिया टर्मिनस, इथून ते नरीमन पॉइंट, ह्या प्रवासातली काही दृश्य आपण बघणार आहोत. सर्वप्रथम हे जे दिसतंय हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ब्रिटिशांनी उभारलेले उत्तम वास्तू म्हणून याचा लौकिक आहे. हा जो दगड दिसतो इथला हा वालुकाश्म या प्रकारातला दगड आहे. हा साधारणतः पिवळ्या रंगाचा दगड आहे. तर पूर्वी कुर्ला ते मालाड अशी काही टेकड्यांच्या रांगा होत्या, त्यातून हा दगड काढला गेलेला आहे. ह्याला मालाड स्टोन असं नाव आहे. आता हे जे काही तुम्हाला शिल्पकला दिसते ही निश्चितच भारतातल्या मंदिरांसारखी किंवा भारतातल्या ज्या जुन्या वास्तू आहेत तशी नाही आहे. काहीतरी वेगळा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आता हा वेगळा पॅटर्न दिसण्याचं कारण काय? तर हे ब्रिटिशांनी केलेली बांधकामं आहेत आणि मग ह्याला नाव दिलेलं आहे गॉथिक शैली, इंग्लिशमध्ये गॉथिक स्कूल ऑफ आर्ट अँड आर्किटेक्चर. तर ही गॉथिक शैली नक्की काय आहे? तर युरोपमध्ये प्रबोधनाचा कालखंड साधारणतः 14व्या 15व्या शतकापासून त्यांच्याकडे नवनवीन कल्पनांचा उदय हा व्हायला लागला. प्राचीन रोमन शैली जी होती त्याच्यात त्यांच्या दृष्टीने मध्य आशियाप्रमाणे, खरं तर ते आपल्याकडचे आहेत, घुमट हे जोडले गेले. खिडक्यांचं स्वरूप पण थोडंसं बदललं गेलं. म्हणजे रोमन शैलीच्या ज्या कमानी आहेत त्या रोमन शैलीच्या कमानींमध्येच आतमध्ये वेगळ्या पद्धतीच्या महिरपी ह्या जोडल्या गेल्या आणि ह्याच्यातून जे काही आर्ट अँड आर्किटेक्चर म्हणजे त्यांचं जे स्थापत्यकला विकसित झाली तिला नाव दिलं गेलं. त्यांच्या दृष्टीने ती नवी कला होती, पण जे त्यांचे जे सनातनी लोक होते त्यांना हे आवडलं नाही. त्यांनी ह्याला नाव दिलं गॉथिक, याचा अर्थ आहे जंगली टोळीवाल्यांसारखं. आणि मग ही शैली ही युरोपमध्ये सगळीकडं बाद ठरवण्यात आली. मग नंतर जसं त्यांचा साम्राज्य विस्तार सुरू झाला तसं त्यांनी असं ठरवलं की ही जी शैली आहे ह्या शैलीमध्ये त्यांच्या वसाहतीमध्ये बांधकामं केली जातील. आणि त्याप्रमाणे ही जी तुम्ही दोन्ही बाजूला जी बांधकामं इथं बघताय या एरियाचं, ह्या भागाचं पूर्वीचं नाव आहे फोर्ट. याचं कारण म्हणजे ह्या किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इथं छोटा किल्ला होता, पण नंतरच्या काळामध्ये ब्रिटिशांनी बराच मोठा किल्ला इथं बांधला होता. आणि मग त्याच्यात ही सगळी केलेली बांधकामं ही त्यावेळेची आहेत. तर तुम्हाला इथं ज्या काही इमारती दिसतात ज्याला आपण सुंदर म्हणतो त्या खरं तर ब्रिटिशांच्या किंवा त्यावेळच्या ज्या युरोपियन सनातनी आहेत त्यांच्या दृष्टीने जंगली टोळीवाल्यांच्या, ह्या अर्थाने त्यांनी हे गॉथिक असं नाव दिलेलं आहे. आता समोर तुम्हाला राजाबाई टॉवर हा दिसेल, याला घड्याळ वर लावलेलं आहे. तर ही टिपिकल रोमन शैली आहे, पण त्याच्या जोडीला काही प्रमाणामध्ये ह्याच्यात पण वेगळं आर्किटेक्चर दिसतं म्हणून याला गॉथिक शैलीत म्हणतात. इथं तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय, ते बॉम्बे हायकोर्ट असं इंग्लिशमध्ये म्हणतात, तर त्याची पण वास्तू ही गॉथिक शैलीतली दिसेल. ही सगळी ब्रिटिशकालीन बांधकामं असल्यामुळं इथं तुम्हाला संपूर्ण सगळं हे गॉथिक शैलीमधलं बांधकाम दिसेल. नंतरच्या काळात भारतीयांनी पण इथं बांधकामं केलेली आहेत, परंतु ती करताना सुद्धा त्यांनी गॉथिक शैलीतूनच ही बांधकामं ही केलेली आहेत. आता आपण ह्या ज्या काही कमानी बघतोय त्याच्यानंतर इथं तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे गॅलरीज छान दिसतील. तर हे सगळं हे गॉथिक बांधकाम या ठिकाणी आहे. हे नियोजित शहर आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी नियोजन चांगलं झालेलं आहे. मध्ये मैदानं मेंटेन केलेली आहेत, वास्तूंमधलं अंतरही चांगलं मेंटेन केलेलं आहे. आता आपण उजव्या हाताला समुद्र किनारा आहे, समोर एअर इंडियाची बिल्डिंग दिसते आणि आपण आता नरीमन पॉइंट या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. धन्यवाद.